जिद्द, मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतंही असाध्य लक्ष्य साध्य करता येतं हे दाखवून दिलं आहे बीड जिल्ह्यातील दोन शिक्षकांनी. यातील एक आहेत आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगावचे सोमनाथ वाळके. येत्या 5 सप्टेंबरला त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. बीड जिल्ह्याला तसा दुष्काळी जिल्हा आणि ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु या नाविन्यपूर्ण उपक्रमाने पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला नवी ओळख मिळणार आहे. जाणून घेऊयात आज आपण त्यांच्याकडून या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल. आमची शाळा केवळ पाठ्यपुस्तकाच्या चौकटीत राहून शिक्षण देणारी शाळा नाही, तर पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवत असतो, ज्याच्यामध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही एक म्युझिक क्लासरूम तयार केलेली आहे. एक रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे ज्या ठिकाणी मुलांचे गाणे असतील, कविता असतील, कथा असतील यांचं रेकॉर्डिंग केलं जातं. त्याचप्रमाणे पाठ परंपरागत पद्धतीने न शिकवता त्याचं नाट्यीकरण करून आम्ही त्या पद्धतीने शिकवतो. शाळेमध्ये आम्ही एक व्हर्च्युअल क्लासरूम तयार केलेली आहे, ज्या क्लासरूमच्या माध्यमातून मुलं जगभरातल्या वेगवेगळ्या शाळा, वेगवेगळे शिक्षक, त्याचप्रमाणे जगभरातल्या ज्या काही हेरिटेज साईट्स आहेत त्या ठिकाणी भेटी देतात, व्हर्च्युअली त्या ठिकाणांचा आनंद घेतात आणि नवनवीन गोष्टी शिकतात. त्याचप्रमाणे शाळेमध्ये 21व्या शतकाला सामोरं जाण्यासाठी ज्या काही नवनवीन संकल्पना आहेत त्यांचा अवलंब केला जातो. त्याअंतर्गत शाळेमध्ये आम्ही रोबोटिक लॅबची स्थापना केलेली आहे. या रोबोटिक लॅबमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर वापरून मुलं रोबोट्स तयार करतात, वेगवेगळे रोव्हर तयार करतात आणि कोडिंगसुद्धा मुलं शिकत आहेत. याबरोबरच मुलांना ड्रोन टेक्नॉलॉजी माहीत व्हावी यासाठी एक ड्रोन आम्ही उपलब्ध केलेला आहे. ते ड्रोनसुद्धा मुलं उडवतात आणि त्या माध्यमातून नवनवीन गोष्टी शिकतात. शाळेमध्ये परसबाग आहे, वाचनबाग आहे. शाळेमध्ये मुलांनी 500 पेक्षा अधिक झाडं लावलेली आहेत. याबरोबरच मुलांच्या घरीसुद्धा आम्ही झाडं लावण्यासाठी दिलेली आहेत. जो विद्यार्थी सगळ्यात जास्त झाडं लावेल त्यांना आम्ही वृक्षमित्र पुरस्कार देतो. तर काही मुलांनी 20 ते 25 पेक्षा अधिक झाडं लावलेली आहेत, ती झाडं मोठीसुद्धा झालेली आहेत. आमची शाळा रचनावादाचं एक मॉडेल म्हणून आज राज्यभरामध्ये ओळखली जाते. मुलं रचनावादी पद्धतीने शाळेमध्ये शिकत आहेत. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा आम्ही अवलंब करतो. शाळेचा प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक ठिकाण हे बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड या कन्सेप्ट नुसार शिकण्याचे एक केंद्र बनलेले आहे. म्हणजे मुलं शाळेमध्ये ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी खेळता खेळता मुलं अगदी आनंदाने शिकत असतात. केवळ आमच्या शाळेत धडा किंवा कविता हे शिकवलं जात नाही, आमच्या शाळेत वाद्य, गायन हे पण शिकवलं जातं. त्यातलं मला एक वाद्य आवडतं, ते आहे ऑक्टोपॅड. ऑक्टोपॅडवर मला समूहगीत, प्रार्थना, वेगवेगळे संगीत वाजवण्यात शिकवलेलं आहे. शाळेतील शिक्षकांचं शाळेतील मुलांविषयी शिक्षणाविषयी चांगले उपक्रम पाहून आम्हाला गावकऱ्यांना समाधान वाटलं. यामधून आम्हीही बोध घेतला आणि शाळेमध्ये लोकसहभाग गोळा करून शाळेमध्ये नवीन सुखसुविधा, शाळेचं ग्राउंड बनवणे, शाळेमध्ये भौतिक सुविधा यामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 15वा वित्त आयोग, 14वा वित्त आयोग यामधून शाळेमध्ये ब्लॉक वगैरे बसवणे वगैरे चांगल्या प्रकारे निधी दिला. सोमनाथ वाळके यांच्यासारख्या उपक्रमशील शिक्षकांमुळे शिक्षणाची गंगा सर्वदूर पोहोचण्यास मदत होणार आहे. यातूनच अनेक शिक्षकांना आणि शाळांना नक्कीच प्रेरणा भेटेल.